बातमी आहे सोलापूरमधनं सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं नोटीस देण्यात आली आहे पंचेचाळीस दिवसात स्वतःहून चिमणी पाडून घ्या अन्यथा महापालिका कारवाई करून चिमणी पाडेल अशी ही नोटीस आहे सोलापूर <Mahahnem>? महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सिद्धेश्वर कारखान्याला ही नोटीस बजावली आहे सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या को जनरेशनची चिमणी विमानसेवेसाठी अडथळा ठरत असल्याचा डीजीसीएनं अहवाल दिला होता तर ही चिमणी अनधिकृत असल्याची तक्रार सुद्धा केली गेली त्यामुळे चिमणीवरती आता कारवाई करावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून जोर आफताब शेख याविषयीची अधिक माहिती आपल्याला देतील आफताब ही चिमणी अडसर का ठरते विमानसेवेमध्ये अहवाल आतापर्यंत कोणकोणते सादर झाले चिमणीच्या विरोधात खरं तर उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी चार महिन्यापूर्वी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या या चिमणी संदर्भात सुनावणी घेतलेली होती आणि आपला जो निर्णय आहे तो राखून ठेवलेला होता आणि तोच निर्णय जो आहे तो काल नोटीसीद्वारे महापालिका आयुक्त शीतल तेगली उगले यांनी जाहीर केलेला आहे कारखान्याची ही चिमणी अनधिकृत असल्याचा निर्वाळा जो आहे तो शीतल तेली उगले यांनी दिलेला आहे त्यामुळं इस ही, ही कारखान्याची चिमणी जी आहे ती जी अनधिकृत आहे ती पाडून घेण्यात यावी पंचेचाळीस दिवसाची मुदत जी आहे ती कारखान्याला यासंदर्भात त्यांनी दिलेली आहे आणि जर पंचेचाळीस दिवसात चिमणी ही पाडली गेली नाही तर स्वतः महानगरपालिका जी आहे ती टेंडर प्रक्रिया राबवून चिमणीचं पाडकाम करेल आणि जो काही खर्च होईल तो देखील कारखान्याकडनं वसूल करेल अशा पद्धतीची नोटीस जी आहे ती कारखान्याला बजावलेली आहे महानगरपालिकेनं हा जरी निर्णय दिला असला तरी सोलापूर विकास मंच ज्याने या सगळ्या संदर्भात पाठपुरावा केला होता त्याने मात्र या निर्णयाला विरोध केलेला आहे खरंतर याच्या आधी जे तत्कालीन जिल्हाधिकारी होते प्रभारी आयुक्त होते राजेंद्र भोसले यांनी देखील या संदर्भात नोटीस बजावलेली होती चिमणी पाडण्यासाठी मुदत दिलेली होती सगळी प्रक्रिया राबवलेली होती दोनदा चिमणी पाडण्यासाठी टेंडर देखील निघालेले होते मात्र तीच प्रक्रिया पुन्हा एकदा महानगरपालिका का राबवते अशा पद्धतीचा आक्षेप जो तो सोलापूर विकास मंचाने घेतलेला आहे आणि या आक्षेपासंदर्भात चर्चा करण्यासाठी सोलापूर विकास मंचाने आज बैठक देखील बोलवली आहे त्यामुळे या बैठकीत काय नेमका निर्णय घेतला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दुसरीकडे सिद्धेश्वर सहकारी कारखान्यानं या नोटीस बजावणीनंतर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही आहे नोटीस अद्याप प्राप्त झालेली नाही आहे त्यासंदर्भात कायदेशीर सगळा सल्ला मसलात करून आम्ही निर्णय घेऊ अशा पद्धतीची भूमिका कारखान्याने घेतलेली आहे मात्र आपण ज्यावेळेस याच्या आधी पाहिलेले आहेत की ज्यावेळेस ज्यावेळेस चिमणी पाडण्यासंदर्भात निर्णय घेतले जातात किंवा नोटीसी बजावल्या जातात त्यावेळेस कोणत्या ना कोणत्या कौन्ता प्रकारे पद्धतीनं सिद्धेश्वर सहकारी कारखाना स्थगिती जो आहे ते निर्णयांवरती मिळवत आलेला आहे त्यामुळे आता या नोटिसीनंतर सिद्धेश्वर साखर कारखाना कोणत्या पद्धतीची भूमिका घेत आणि कोणत्या पद्धतीची पावलं उचलतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाने ही चिमणी सोलापूरच्या विमानसेवेत अडथळा ठरत असल्याचा अहवाल डी जी सीने दिलेला होता आणि ही चिमणी आता अनधिकृत असल्याचा निर्णय देखील महापालिकेने दिला आहे या नोटीसीनंतर एकूणच कर अशा पद्धतीनं सोलापूरमध्ये चर्चा आणि वातावरण रंगतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे म्हणजे पुढच्या पंचेचाळीस दिवसात जी मुदत देण्यात आली त्यामध्ये कारवाई कशी केली जाते कारखान्याकडनं चिमणी संदर्भात हे पाहावं लागेल धन्यवाद आफताब या सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट